आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आधार कार्ड संदर्भात महत्त्वाची माहिती देणार आहोत. भारत सरकार लवकरच मोबाईलवरून आधार कार्ड अपडेट करण्याची सेवा उपलब्ध करून देणार आहे. जर ही सेवा उपलब्ध झाली तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार सेवा केंद्रावर जाण्याची गरज लागणार नाही. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने एक नवीन मोबाईल ॲप विकसित केला आहे. ई आधार ॲप या नावाने प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या ॲपच्या मदतीने तुम्ही जन्मतारीख, पत्ता आणि फोन नंबर बदलू शकता. यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जाण्याची गरज लागणार नाही. नोव्हेंबर महिन्यापासून तुम्हाला या सेवांचा लाभ घेता येणार आहे. ई आधार ॲपमध्ये नागरिकांसाठी कोणकोणते फीचर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत हे पाहूया. ई आधार ॲपद्वारे तुम्हाला घर बसल्या अपडेट करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून तुमच्या मोबाईलमध्ये ई आधार ॲप इन्स्टॉल करून तुम्ही अनेक बदल करू शकता, अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता. उदाहरणार्थ तुम्ही आधार कार्ड मधील जन्मतारीख, नाव आणि पत्ता अपडेट करू शकता. जर तुम्हाला आधार कार्ड मधील ऍड्रेस बदल करायचा असेल तर ते देखील तुम्ही कोणत्याही समस्येशिवाय करू शकता. तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला फोन नंबर सुद्धा अपडेट करू शकता. इतर राहिलेले बदल तुम्ही केवळ फिंगरप्रिंट किंवा डोळ्याच्या स्कॅनरसाठी आधार सेवा केंद्रावर गेल्यावरच करू शकता. ई आधार ॲपमध्ये या गोष्टी केवळ अपडेट होत नाहीत तर सुरक्षाही वाढेल. यामध्ये AI आणि फेस ID चा वापर केला जाणार आहे. हे सुरक्षित पद्धतीने आपली ओळख सुनिश्चित करू शकतील. शिवाय फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल. चुकीच्या लोकांनी आधारचा गैरवापर करू नये हे UIDAचे उद्दिष्ट आहे. तुमचा चेहरा फेस ID शी जुळेल त्यानंतरच तुमचा आधार कार्ड मधील अपडेट्स पूर्ण करण्यात येतील. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लांबच लांब रांगा, वेळेचे अपव्यय आणि कागदपत्रे सादर करण्याचा होणारा त्रास महत्वाचा म्हणजे गावातून किंवा अतिदुर्ग भागातून येणाऱ्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. आता तुम्ही ॲपमध्ये सर्व काही एकाच ठिकाणी घर बसल्या अपडेट करू शकता. पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या सरकारी डेटाबेसची माहिती तुम्ही स्वतः प्रविष्ट करू शकता. यामुळे तुमची कामे लवकरात लवकर पूर्ण होतील. तुम्हालाही तुमच्या आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही ही सेवा चालू होण्यापूर्वी तयारी करू शकता. यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करून ठेवा. अनेक सेवांसाठी हे आवश्यक आहे. पत्ता किंवा जन्मतारीख बदलायची असल्यास त्यासाठी लागणारे कागदपत्र तयार ठेवा. सेवा चालू झाल्यावर वरील सेवांचा लाभ तुम्हाला घर बसल्या घेऊ शकता व आधार कार्ड सेवा केंद्रावर जाण्यापासून टाळू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स.